अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील 16 ऑक्टोबर 2020 रोजी घडलेल्या चौघा भावंडांच्या हत्येप्रकरणी आज भुसावळ कोर्टात आरोपींच्या जामिनासाठी सुनावणी झाली। यात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी शासनाची बाजू मांडत आरोपीस जामीन मिळू नये म्हणून त्यांनी युक्तिवाद केला, तर माननीय न्यायालयाने आरोपींच्या जामिनाच्या अर्जावर सुनावणीची 18 तारीख दिलेली असल्याची माहिती सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी माध्यमांसमोर दिली आहे। 4 त्यांचा निघून खून करण्यात आलेला होता, अशा आरोपीला जामीन मिळू नये याकरता सरकारतर्फे आज आम्ही युक्तिवाद केला। आमच्या युक्तिवादात प्रामुख्याने परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी ही आरोपीच्या विरुद्ध कशी उभी आहे, वैद्यकीय अहवाल, त्याचप्रमाणे आरोपीने वडिलांपुढे केलेले गुन्ह्याची कबुली आणि त्यानंतर परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी न्यायालयात ही कशी आम्ही पोलिसांनी गोळा केलेली आहे याचं विस्तृत युक्तिवाद आम्ही न्यायालयात केला। जामिनाच्या अर्जावरती निकाल हा 18 तारखेला न्यायालयात ठरवला। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।